माऊली रामकृष्ण हरे सर्वजण या ठिकाणी खूप अपेक्षेने आलेले आहेत वेगवेगळे घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी. आज आपण या ठिकाणी सर्व लोक जमलेले आहात. एक खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे की म्हणजे या ठिकाणी लहान मुलं सुद्धा आहेत, या ठिकाणी स्त्री वर्ग पुष्कळ प्रमाणात आहे. तर लहान मुलं आणि स्त्रियांच्या हिशोबाने म्हणजे स्त्री वर्गाला समस्त माता भगिनींना जे काही त्रास असतात त्या त्रासावरती वेगवेगळे घरगुती उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. लहान मुलांच्या काही समस्यांचं वर्णन सुद्धा मी या ठिकाणी करणार आहे. काय समस्या असतात स्त्री वर्गाच्या? तर कसं असतं, प्रत्येक स्त्रीला प्रत्येक माता भगिनींना असं वाटत असतं की आपण चार चौघांमध्ये उठून दिसावं. प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं. तर चार चौघात उठून दिसण्यासाठी मग सौंदर्याचे निकष असतात. सौंदर्याचे निकषाची सुरुवात ही केसांपासून होते. मग केसांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, केस गळले नाही पाहिजेत, केस तुटले नाही पाहिजेत, टक्कल पडलं नाही पाहिजे, चाळी पडले नाही पाहिजे, केस दुभंगले नाही पाहिजेत, केस तुटले नाही पाहिजेत, सिल्की केस पाहिजेत, कर्ली केस नको, आणि केसांची वाढ चांगली झाली पाहिजे. केसांमध्ये कोंडा नको, केसांमध्ये उवा नको, केसांमध्ये लिखाण नको. म्हणजे केसांच्या नानाविध समस्या आहेत. तर या समस्या कमी करण्यासाठी बरेच उपाय असतात. साधा सोपा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, सिंपल सर्वांना करता येईल असे घरगुती उपाय मी सांगत असतो. हे घरगुती उपाय खास असतात. आता सांगितलेले उपाय तुम्ही अवश्य सर्व लोकांनी करून घ्या. आता मी तुम्हाला केस धुण्यासाठी तुम्ही काय वापरतात, बरेच लोक म्हणतात आम्ही साबण वापरतो, वेगवेगळे साबण वापरतात, बाजारामध्ये वेगवेगळे शॅम्पू अवेलेबल असतात. तर शॅम्पू वापरतात तुम्ही, वेगवेगळी साबणं वापरतात. तर माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे, मी सांगतो त्या गोष्टी वापरा. एक हेअर पॅक किंवा केशचूर्ण आपण म्हणू शकतो, हे केशचूर्ण तुम्ही सर्व लोकांनी अवश्य तयार करून घ्या. आणि हे केशचूर्ण कशा पद्धतीने तयार करायचं, कसा वापर करायचा नीट लिहून घ्या. तुमच्याकडे जर कागदपेन असेल तर कागदपेनावरती तुम्ही नोंदणी करून घ्या, तुम्ही एक नोट करून घ्या काय काय आपल्याला लागणार आहे. आवळा पावडर लागणार आहे आपल्याला 4 चमचे आवळा पावडर, बाजारामध्ये सहज मिळते. म्हणजे तुम्ही म्हणाल ओला आवळा का, तो ओला आवळा नाही, तुम्हाला मी केसांचं तेलसुद्धा सांगणार आहे. आवळा पावडर घ्या, 4 चमचे आवळा पावडर घ्यायचे, बाजारामध्ये मिळते. नागरमोथा, आयुर्वेदामध्ये याला मुस्ता म्हणतात, नागरमोथा पावडर बाजारामध्ये मिळते. नागरमोथा म्हणून सांगायचं, ती 4 चमचे घ्यायचे. शिकेकाई तुम्हाला सर्व लोकांना माहिती, शिकेकाईची पावडर, शिकेकाईची पावडर तुम्ही 5 चमचे घ्यायची. शिकेकाई चमचे म्हणाल तर बारीक का मोठे, तर तुम्हाला प्रमाणच सांगतो. म्हणजे चमचे कसे असतात, काही बारीक असतात, चहाचा चमचा वेगळा, साखरेचा चमचा वेगळा, तुम्हाला मी डायरेक्ट प्रमाण सांगतो. आवळा पावडर घ्या तुम्ही साधारण 25 ग्रॅम, म्हणजे घरातील सर्व सदस्यांसाठी तुम्ही करू शकता. नागरमोथा पावडर तुम्ही घ्या 25 ग्रॅम, शिकेकाई पावडर तुम्ही घ्या एक साधारण 35 ग्रॅम, रिठा पावडर, रिठा फेस असतो, पूर्वीच्या काळी बघा रिठाने केस धुवायची किंवा साबण ज्या वेळेला नसायला त्यावेळेला रिठा पाण्यात टाकून फेस तयार करायचा, अंतरी कपडे धुवायचे. मला आजही लहानपणी आठवतो रिठ्याने कपडे धुतलेले. हे रिठा आयुर्वेदातील एक खास असं औषध आहे. रिठा पावडर घ्या 25 ग्रॅम. कपूर काचरी नावाची पावडर मिळते, कपूर काचरी सुगंधित असते, ती साधारण घ्या 25 ग्रॅम. सर्व तुम्ही पावडर घ्यायच्या. एक बावची चूर्ण, बावची जे पांढरकोडावरती आम्ही वापरतो, बावची चूर्णाची गोळीसुद्धा तयार करतो गोमूत्रात खालून, ती साधारण 5 ग्रॅम घ्या, कारण जास्त नको. बावची चूर्ण 5 ग्रॅम घ्यायची. आणि हे बावची चूर्ण 5 ग्रॅम तुम्ही एकत्र सर्व मिक्स करायचं. आणि ज्यावेळेला तुम्हाला आंघोळ करायची आहे, विशेषतः माता भगिनींसाठी सांगतो, आंघोळ करायची आहे त्यावेळेला काय करायचं, साधारण साधारण एक 4 कप पाणी घ्या किंवा एक तांब्यावर पाणी घ्या. एक तांबे आपण पॅन तांबे पाणी पितो, तो तांबे घ्यायचा भरून
त्याच्यामध्ये साधारण एक 7 ते 8 ग्रॅम पावडर त्यात तुम्ही टाकायची, सर्व मिक्स केलेली पावडर। गॅसवरती ठेवा, गावाकडची मंडळी चुलीवर ठेवू शकतात, वर झाकण ठेवायचं नाही। आणि तुम्ही 1-4 मिनिटं मंद गॅसवरती उकळवायचं, चांगलं उकळवलं गाळून घ्यायची गाळणी, आणि त्याने केस धुवायची। केस धुताना असं एकदम गरम गरम पाणी नको किंवा एकदम थंड सुद्धा नको, कोमट कोमट केसांच्या मुळांना लागेल अशा पद्धतीने धुवायचं। नंतर परत साध्या कोमट पाण्याने परत धुवून घ्यायचं। असं करताय तुमची केस सिल्की होतील, केसांना शायनिंग लुक येईल। केस तुटणं, केस गळणं किंवा केसांची वाढ होत असेल तर ते सुद्धा अत्यंत उपयुक्त असतात। तुम्ही जरी दुधाने केस धुतली, दूध वापरलं केस धुण्यासाठी, तरी सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला असा फायदा होणार आहे। लोक म्हणतात बघा, दाढी लोक म्हणतात की दाढी आमची पांढरी दिसते, तर दाढी पांढरी दिसत असेल तर सारखं सारखं तुम्ही शेविंग क्रीम लावून, शेवटी त्याच्यामध्ये काही घटक असतात सतत लावल्यामुळं काही लोकांची दाढी पांढरी सुद्धा होण्याची शक्यता असते, किंवा वयानुसार सुद्धा दाढी पांढरी होते। तर तुम्ही घरच्या घरी दाढी करू शकता। तुम्ही म्हणता असं कसं म्हणता तुम्ही घरच्या घरी दाढी करता येईल, पुरुष वर्गासाठी जाऊ। तर तुम्ही साधं आपलं दूध घ्यायचं, दूध तापवायचं नाही, कच्चं दूध घ्यायचं। आता मी अशाच पद्धतीने दाढी करतो पण कच्चं दूध घ्यायचं, कारण कसं असतं लोकांना सांगतोय आणि आपण शेविंग क्रीम दाढी करतोय यात काही तथ्य नाही। आयुर्वेद शास्त्र आचरण केलं, त्याचं पालन केलं, त्याचा वापर केला, नंतर लोकांना सांगितलं तर ते खरं तत्वज्ञान। आपण काही म्हणजे वापर करायचा आहे, लोकांना सांगायचं हे करा ते करा, तर ते काही योग्य नाही। केसचूर्ण त्यांनी केस धुतले जातात, ते काही पावडर आहे दाढी करण्यासाठी, ते दाढी करण्यासाठी तुम्ही दूध लावायचं चेहऱ्याला, आणि आपल्या खोऱ्याने जे काय असेल रिलेटिव्ह वगैरे किंवा बाकीचे बरेच लोक वापरतात वेगवेगळे, तर त्यांनी सुद्धा तुम्ही असं जर केलं तरी सुद्धा दाढी चांगल्या पद्धतीने होते, जे काय खोरं असतं ते खोरं बरेच दिवस टिकतं सुद्धा, आणि एकदम शायनिंग लुक येतो। काही ठिकाणी गोमूत्राने सुद्धा आम्ही 2-3 वेळा दाढी सुद्धा केलेली आहे, गोमूत्राने सुद्धा फायदा होतो। पण गोमूत्र प्रत्येक वेळेला उपलब्ध होईल म्हणजे सांगू शकत नाही उपलब्ध होईल, तर ते तुम्ही गोमूत्राने सुद्धा दाढी करू शकता, कच्च्या दुधाने सुद्धा दाढी करू शकता। आणि यातनं दाढी करताय एकदम शायनिंग लुक येतं, चेहरा सुद्धा चांगला होतो, फ्रेश राहतो। साधे सोपे उपाय बघा, अवश्य करण्यासारखे आहेत। तर हे साधे सिंपल उपाय तुम्ही अवश्य करून घ्या, त्याचा फायदा घ्या, त्याचा फायदा तुम्हाला अवश्य असा 100% होत असतो। तर केस धुण्यासाठी जे काही केशचूर्ण सांगितले त्यांनी केस धुवा। चेहरा साफ होण्यासाठी दुधानं किंवा तुमच्या गोमूत्रानं जर तुम्ही केस दाढी केली तरीसुद्धा दाढी फ्रेश होईल, दाढीला शायनिंग लुक येईल। आता दंत दाताची काळजी कशी घ्यायची, म्हणजे या ठिकाणी लहान मुलं बसलेली त्यामुळं त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतो। दाताची काळजी घ्यायची असेल तर काहीही खाल्लं, समजा गोडधोड काहीही खाल्लं तर चुळा भरल्या गेल्या पाहिजे। चुळा भरल्या नाही की मग किटणं वाढत जातात, मग दाढ किडतात। मुलांना चॉकलेट वगैरे जास्त काय खायला देऊ नका, किंवा तरी ठीक आहे समजू शकतो, कुठे आपण कार्यक्रमाला गेलो लहान मुलं एकमेकाच्या ह्याने खातात, पण सतत दररोजच चॉकलेट, सकाळी चॉकलेट, दुपारी चॉकलेट, रात्री चॉकलेट, सतत तुम्ही जर गोडधोड खाताय, चुळा भरत नाही, मुलांचं दातांवरती किटनेस असतात, मुलांचे दात खराब होतात, आणि दात खराब झाले की मग मुलांची तब्येत काय होत नाही, मुलं बारीक बारीक खातात। त्यामुळं दात चांगले स्वच्छ राहिले पाहिजेत। किडकं दात असेल तर त्याच्यावरती गुळवेल चूर्ण, गुळवेलीचा बोलबाला आहे, गुळवेल काढा म्हणून आपण बघा बऱ्याच लोकांना सांगत असतो गुळवेलचा काढा तुम्ही घ्या। तर खिडक्या दातावरती गुळवेल चूर्ण तुम्ही जर गुळवेल चूर्ण आणि हळद एकत्र मिक्स करून जर त्याची जागा स्वच्छ खिडका दात साफ केला तरी दुखणं कमी होतं, सुजा कमी होतात, ठणका कमी होतो। सिम्पल उपाय आहे, साधा उपाय, अवश्य सर्वांनी करून घ्या, त्याचा फायदा हा छान होत असतो। तर दंत शूल, दंताची वेदना, दातातील कीड यावरती गुळवेल चूर्ण आणि हळद दोन्ही एकत्र जरी तुम्ही लावलं तरीसुद्धा असा आराम असा छान होणार आहे।
आणि त्याचा फायदा सुद्धा बऱ्याच लोकांना होत असतो. सिंपल उपाय, अवश्य सर्वांनी करून घ्या, अवश्य सर्वांनी फायदा करून घ्या. लहान मुलं किरकिर करतात, लहान मुलं चिडचिड करतात. पूर्वीच्या काळी शेंगदाण्याचं तेल वापरण्याची पद्धत होती आहारामध्ये, परंतु आता शेंगदाणा तेल थोडं खवट लागतं म्हणून वापरलं जात नाही. तर शेंगदाणा तेल तुम्ही जर मालिश करताय शेंगदाणा तेलाची, शेंगदाणा तेलाची जरी मालिश करताय तरीसुद्धा मुलांना पाळसं चांगलं धरतात. मी तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटतं, तुम्ही मात्र शेंगदाणा तेलाला लहान मुलांना मालिश केली पाळसं धरते कसं शक्य आहे? कारण शेंगदाणा तेलामध्ये तेवढी ताकद असते. शेंगदाणा तेल आहारामध्ये वापरलं गेलं पाहिजे. आता कसं असतं, प्रत्येक प्रांतानुसार आता तुम्ही म्हणताल, काही लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही तेल सांगा कुठलं तेल प्रेफर करू. आता पश्चिम महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी भुईमुगाचं उत्पन्न म्हणजे पूर्वीच्या काळापासून केलं जातं, तर त्या ठिकाणी त्यांनी भुईमुगाचं तेल वापरावं. ज्या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून सोयाबीनचं उत्पन्न केलं जातं त्या ठिकाणी म्हणजे त्यांना वातावरण अनुकूल आहे, वातावरण पोषक आहे, त्यांनी मग सोयाबीनचं तुम्ही तेल. किंवा ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, त्यांनी करडईचं तेल वापरावं. करडईचं तेल सतत असं खाऊ नये, सतत खाल्लं की कफाचे किंवा पित्ताचे विकार होण्याची सुद्धा दाक्षिण्यता असते. त्यामुळे तुम्ही तेल घाण्याची किंवा तेल चांगल्या पद्धतीने खावा. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही तेल चांगल्या पद्धतीने खावा, असा संदेश मला तुम्हाला सर्व लोकांना या ठिकाणी द्यायचा आहे. डोक्यावरून गरम पाणी कसलंही घेऊ नका, आंघोळच्या करतात. डोक्यावरून एकदम थंड पाणी नको, एकदम गरम नको, कोमट सोसल अशा पद्धतीने पाणी गरम घ्या. कारण डोक्यावरून गरम पाणी घेतलं तर केसांची मुळं ढिली पडतात, केसांची मुळं अशी हलकी तुटतात, केस दुबंतात. त्यामुळे डोक्यावरून गरम पाणी घ्यायचं नाही. साधी गोष्ट, सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे, तर ही गोष्ट तुम्ही आवश्यक म्हणजे वापर करा, त्याचा फायदा घ्या. केसांचं आरोग्य अजून चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी तुम्हाला मी तेल सांग. तुम्ही म्हणाल तेल आम्हाला करता येईल का घरी? होय, तुम्हाला घरगुती स्तरावरती तेल करता येतील. या तेलाने तुम्ही जर केस अशी केसांना लावताय डेली तर बघा केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होईल. तुम्ही मला कुठलं तेल सांगताय? जास्वंदीचं तेल तुम्हाला सांगतो. जास्वंदी तेलाची कुठली तुम्हाला सांगतो, नीट लिहून घ्या, नीट ऐकून घ्या. जास्वंद तेल तुम्ही बघितलं कुठल्याही म्हणजे सोशल मीडियावरती, एक दोन तीन तेलं टाकली आणि तेलं झाली, तर त्या तेलाने तुम्हाला विशेष असा काही फायदा होणार नाही. आता वैद्य मंडळी, डॉक्टर मंडळी आमच्यासारखी जी तेलं तयार करतात तसं तेलं तुम्हाला शक्य होणार नाही, कारण ते थोडीशी किचकट कृती असते. पण घरगुती स्तरावरती तुम्ही तेलं तयार करू शकता, घरी घरच्या घरी तुम्ही तेल तयार करू शकता. पण तेल तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी अशी आहे, खूप काय अवघड काय क्लिष्ट पद्धत नाही तुम्हाला. परंतु दोन किंवा तीन जास्वंद टाकून तुम्हाला तेल होणार नाही. तुम्हाला साधी गोष्ट आहे, तुम्ही काय करायचं जास्वंद तेल करायचं असेल तर काय करायचं, जास्वंद तेल तयार करताना साधारण 100 फुलं पाहिजेत. 100 फुलं घ्यायची, खालचा भाग काढायचा. तुमच्या घरामध्ये समजा एक 4 सदस्य आहे, तर 4 सदस्यांना समजा एक साधारण 300 ml तेल गृहित धरा, 300 किंवा 1/2 लिटर तेल असं गृहित धरा. 1/2 लिटर तेल घेतलं तर 100 फुलं बऱ्यापैकी, तर 100 फुलं टाकायची. एकदम सोपी पद्धत आहे, 1/2 लिटर एक चांगल्या क्वालिटीचं तेल घ्या, खोबरेल तेल घ्या, 100 फुलं त्याच्यामध्ये तुम्ही टाका. मिक्सरला बारीक करून टाकलं, थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, म्हणजे गोळा तयार होईल आपोआपच. आणि थोडंसं एक 1/2 कप पाणी टाकायचं, 1/2 कप किंवा 1 कप. मंद गॅसवर ठेवायचं, वर झाकण काय ठेवायचं नाही, उकळवायचं चांगलं. वरचं जे काय झाकण बिलकुल ठेवायचं नाही. आणि नंतर मग चुलीवर सुद्धा गावाकडची मंडळी करू शकतात, शहरातली मंडळी गॅसवर करू शकतात. नंतर मग तेल शिजलं झालं, मी तेल तयार झालं, तडतड तडतड असं जो काय आवाज असतो तो आवाज कमी होत नाही. किंवा ते तेलामध्ये एखादं कापड टाकायचं, म्हणजे तेल सिद्ध कसं झालं तर तेलामध्ये कापड टाकायचं आणि कापडाला अशी वात लावायची, म्हणजे कापड टाकायचं आणि पेटवायचं. चुरचूर चुरचूर आवाज आला तर समजा त्याच्यामध्ये पाणी, आणि गृहिणींना कळतं, सांगायची गरज लागत नाही किंवा तेल शिल्लक आहे किंवा पाणी शिल्लक आहे, ते कळतं म्हणजे काय विशेष असं काय अवघड नाही.
तरी जेंट्स लोकांना कळायचं असेल तर त्याला सांगायला लागतं. ते थोडस एखादी आपली बिव्याची वाट टाकली, कापसाची वाट टाकली आणि थोडस पेटवलं तर तर आवाज आला की समजा त्यात पाणी, आणि तर तर आवाज नाही आला असे म्हणजे आपण दिवा पेटवला तर कसं पेटतो वा तशा पद्धतीने पेटली तर म्हणायचं पाणी, आणि मग तेल गाळून ठेवायचं आणि तेल नित्यनियमाने वापरायचं. हे नित्यनियमाने तुम्ही तेल वापरताय तुमच्या केसांच्या अगणित समस्या कमी होतील. केस गळणं, केस तुटणं, केसांमध्ये असा कोंडा, जर केसांमध्ये कोंडा असेल पुष्कळ प्रमाणात तर शक्यतो तेल लावू नये, कारण कोंडा लावला तर म्हणजे कोंडा असला तर आणि तुम्ही तेल लावताय कुठल्याही प्रकारचं किंवा साधं तेल लावलं तर कोंडा वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टींचा उलगडा मी नेहमी करत असतो.